एक महत्त्वाचा पॉइंट जो आहे या पॉइंटला जात असताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन व्यवस्थित जर समजा मागचा सेक्शन कंप्लीट वाटला लक्षात आला नसेल तर एक लक्षात ठेवायचं की हा ऍटमच्या मध्यभागाला न्यूक्लियस असतो या न्यूक्लियसच्या भोवती अशा वर्तुळाकार कक्षा असतात या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात या कक्षेला आपण 1 2 3 4 हे नंबर्स दिले अथवा के एल एम एन हे अक्षर दिले इथे एक महत्त्वाचा पॉइंट जो आहे हा मी तिकडं त्या साईडला किंवा या साईडला कुठं लिहून ठेवतो प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स हे केंद्रकामध्ये राहतात प्रोटॉन वर पॉझिटिव्ह चार्ज आहे न्यूट्रॉन वर चार्ज नाही इलेक्ट्रॉन वर निगेटिव्ह चार्ज आहे प्रोटॉनचं वजन 1.0078 एएमयू आहे न्यूट्रॉनचं वजन 1.0086 एएमयू आहे आणि इलेक्ट्रॉनचं वजन 0.00056 आहे म्हणजे निग्लिजिबल आहे म्हणजे ॲटमचं वजन केंद्रित झालं इथं आता आज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन देत असताना मी तुम्हाला ऑर्बिटल्स म्हणजे मुख्य कक्षा उपकक्षा ज्या आहेत तर त्यापूर्वी एक पॉइंट लक्षात घ्या मी या साईडला असा लिहितोय हा झालेला मुद्दा आहे मेन शेल लक्ष द्या के एल एन के 2 3 4 शॉर्ट मध्ये लिहायला मी हा नंबर हा लेटर आणि हे इलेक्ट्रॉन्स 2 8 18 32 हे तुम्हाला सगळं आपलं शिकून झाले आज आपलं ऑर्बिटल्स पाहिजे म्हणून हा भाग सांगतोय ना सबशेल यस पी डी एफ 0 1 2 3 2 6 10 14 नंबर लेटर आणि इलेक्ट्रॉन्स आता यांना दिला आपण ऑर्बिट हा ऑर्बिटल आता एक पॉइंट लक्षात घ्या आता इथं कक्षेमध्ये फिरत असताना तुम्हाला एक पॉइंट होता तुमचा वर्ग होता 10वा आणि तुकडी होती बी मग तुम्ही लिहित असताना लिहायचा 10th B आठवलं का तसं इलेक्ट्रॉन कुठे फिरतोय पहिल्या कक्षेमध्ये फिरतोय दुसऱ्या उपकक्षेमध्ये फिरतोय आणि म्हणून कॉमनली आज एक खूप छान महत्त्वाचा भाग आपल्याला पाहावयाचा आहे आणि ते म्हणजे ऑर्बिटल्स आणि जमलं वेळ मिळाला तर ऑर्बिटलची एनर्जी कारण इलेक्ट्रॉन हा एका जागेवर स्थिर आहे का नाही मग त्याला कक्षेमध्ये वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते तर पहिल्या पॉइंट मध्ये आपण ऑर्बिटल्स म्हणजे काय झालं 10वा 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 असे जे वर्ग आहेत ते वर्ग आधी म्हणजे ऑर्बिटल्स आधी तयार करून घेऊ आपण पण ऑर्बिटल्स तयार करण्याच्या पूर्वी एक अतिशय सुंदर कन्सेप्ट मी सांगणार आहे मुख्य कक्षेचे नंबर कुठून सुरुवात झाले 1 2 3 4 उपकक्षा 0 1 2 3 मग आता आपल्याला 10वीला किती तुकडे आहेत 8वीला किती तुकडे आहेत हे जर आपल्याला काढायचं असेल तर तसं मग मुख्य कक्षेला किती उपकक्षा तर हे दाखवत असताना फार व्यवस्थित आणि सुंदर असा हा पॉइंट लक्षात घ्या मेन आता ही मेन शेल आहे माझी पहिली मग कुठं जायचं मेन आता एक लक्षात घ्यायचं की 10वीला 300 ऍडमिशन आहे 10व्या ए वर्गामध्ये 350 ऍडमिशन असतील का कधीच नाही मग मुख्य काय 10वा वर्ग 10वा ए काय त्याची तुकडी मग मुख्य पेक्षा उपमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कशी असेल कमी मग तसा मुख्य कक्षेचा नंबर 1 असेल तर उपकक्षेचा नंबर त्यापेक्षा कमी असायला पाहिजे की नाही मग नंबर चेक करा 1 असू शकतो का नाही मग कोणता 0 मग आता आपल्याला अंक दोन्ही वापरतो का नाही मग 0 ला काय आहे यस आणि म्हणून पहिल्या मुख्य कक्षेला एकच उपकक्षा असते सब शेल खूप छान पॉइंट आहे नंतर लिहून घ्यायचं तुम्ही आता हा झाला पहिला पॉइंट
आता मुख्य कक्षा नंबर दोन, मी काय सांगितलं, मी दोन हा नंबर आहे, दोन पेक्षा लहान आहे कोण कोण आहे उपकक्षेमध्ये, तीन आहे का नाही, दोन आहे का नाही, मग कोण आहे, एक आणि शून्य, एक आणि शून्य अंक झाले त्याचे अक्षर एस आणि पी, म्हणजे दुसऱ्या मुख्य कक्षेला एस आणि पी या दोन उपकक्षा आहेत, हा पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवायचा. आता जर आपण तिसऱ्या पॉइंटला आलो, आता हे हळूहळू तुम्हाला लक्षात यायला लागतं. तसंही जर विचार केला तर आता असं थोडं वाटायला, एकला एक, दोनला दोन, तर आपल्याला काही समजो का न समजो तीनला उपकक्ष किती असतील, तीन. चेक करू आपण, पाहूया तीन पेक्षा कोण कोण आहे, झिरो आहे, एक आहे, दोन आहे, झिरो म्हणजे एस, एक म्हणजे पी, टी म्हणजे दोन, आणि अशा पद्धतीनं एस हा पी आणि हा डी. मग आता हळूहळू आपल्या लक्षात आलं आणि मग आलो आपण चौथ्याला, चौथ्या मुख्य कक्षेला. काही लॉजिक लावल्याच्या नंतर एकला एक, दोनला दोन, तीनला तीन, तर चारला चार. आणि खरंच आहे का पाहून घ्या, एक शून्य, एक दोन तीन, हे चौघ जर चार पेक्षा लहान आहेत म्हणजे एस पी डी आणि एफ, एस पी डी आणि एफ. आणि एक अतिशय महत्वाच्या, मी अतिशय शांतपणे आणि हळूवार शिकवतोय, एका पॉइंटचा आपण भाग पाहत असताना लक्षात घ्या, आज कुठल्या मुख्य कक्षेला किती उपकक्ष आहेत हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट झाला. पहिल्या मुख्य कक्षेला एकच उपकक्ष आहे, दुसऱ्याला दोन उपकक्ष आहेत, तिसऱ्याला तीन आहेत आणि चौथ्याला चार आहेत. तर आता आपल्याला मग काय म्हणायचं, मग तुम्ही काय टेन्थ ए, टेन्थ बी, नाइन्थ सी असं जेव्हा म्हणला, मग तुमच्या तुकडीला रिप्रेझेंट करत असताना तुम्हाला मुख्य कक्षेचा नंबर आधी टाकावा लागेल. तर त्यासाठी आता मी टर्मिनॉलॉजी वापरतोय, त्याचं नाव देतोय ऑर्बिटल. असं म्हणणार पहिल्या मुख्य कक्षेत दुसऱ्या उपकक्षेत असं म्हणायचंच नाही. आता बघा ऑर्बिटल कसा लिहिणार मी, हा पहिले मुख्य कक्षेचा नंबर हा वन, नंतर उपकक्षेचा नंबर हा एस. वाचायचं कस, वन एस, मग आता वन एस कक्षा नाही, वन एस ऑर्बिटल. काय म्हणायचं, वन एस ऑर्बिटल. मग आता पहिला कक्ष झाल्याच्या नंतर आपण पुढे गेलो आपण. हा आता असं म्हणतो का आपण, तू ए तुकडीमध्ये, तू डिव्हिजन मध्ये, मी बी डिव्हिजन मध्ये, आपण टेन्थ ए बी असं कधी म्हणलो का, नाही. पण टू एस पी असं कधीच म्हणायचं नाही. बघा दुसरा मुख्य, दुसरा उप, दुसरा ऑर्बिटल कुठला तयार झाला, टू एस. खूप छान कन्सेप्ट हा असा आहे की हा तुम्हाला फक्त अकरावीला नाही, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि काही प्रमाणात फिजिकल सर्वच केमिस्ट्री मध्ये खूप महत्त्वाचा असा हा सेक्शन आहे आणि प्रामुख्यानं हा एक खूप बेसिक प्रॉपर्टीचा भाग आहे. मग टू एस, मग आता काय झालं, टू एस झाल्याच्या नंतर हा दुसरा आला टू पी, नंतर वेगळा आहे तो, दहावा ए वर्ग वेगळा आहे, दहावा बी वर्ग वेगळा आहे, दोन्ही वर्ग वेगवेगळे आहेत ना, तसा. मग आता दुसऱ्या कक्षेचा भाग संपला, म्हणजे आता ऑर्बिटल्स आपल्याकडे किती झाले, तीन आहेत, वन एस ऑर्बिटल आहे, टू एस ऑर्बिटल आहे, टू बी ऑर्बिटल आहे. मग आपण तिसऱ्याला गेलो, मग तिसऱ्याला आला हा तीन, हा एस, थ्री एस ऑर्बिटल. मग आलो आपण थ्री पी ऑर्बिटल. मग आलो आपण थ्री डी ऑर्बिटल. मग आता तिसऱ्या मुख्य कक्षेचे थ्री एस, थ्री पी आणि थ्री डी हे ऑर्बिटल झाले. आता चौथ्याकडे जा, फोर त्याच्यात पुढे लिहायचं आहे, जागा नाही म्हणून मी इकडे आलोय, फोर एस ठीक. मग त्याच्या पुढे जा फोर पी, त्याच्या पुढे जा
फोर डी त्यानंतर का फोर या जमल का आणि मग ऑर्बिटल्स आता इथून पुढे कक्षा उपकक्षा तुझा ऍडमिशन तू कुठल्या वर्गात आहे दहाव्या बी मध्ये म्हणजे मी दहावीला आहे बी वर्गात डिव्हिजन सांगायची गरज नाही पडत मग तसं थ्री बी म्हणलं तर काय म्हणणार आपण तो इलेक्ट्रॉन तिसऱ्या मुख्य कक्षेमध्ये आणि पी या उपकक्षेमध्ये आहे तर तुम्ही म्हणणार फोर बी तो इलेक्ट्रॉन चौथ्या मुख्य कक्षेमध्ये आणि पी या ऑर्बिटलमध्ये आहे अतिशय एक महत्त्वाचा इतका महत्त्वाचा कन्सेप्ट आहे हा आणि यामुळे आज जर तुम्ही पाहिलं तर आपण काय चेक केलं बघा मुख्य कक्षा ऍटम मध्ये ज्याचा अभ्यास असतो अशा मुख्य कक्षा आपण अक्षराने नोंदवतो 1 2 3 4 आणि त्यासाठी प्रामुख्याने अक्षरे वापरले जातात के एल एम या दुसरं काय आहे त्याच्यामध्ये असणारे कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन त्यामध्ये किती इलेक्ट्रॉन पहिल्या कक्षेमध्ये केवळ दोनच इलेक्ट्रॉन दोन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन घेऊ शकणार नाही दुसऱ्या कक्षेमध्ये 8 तिसऱ्यामध्ये 18 चौथ्यामध्ये 32 हा झाला एक सिंप्लिफाईड फॉर्म आता जर आपण भाग पाहिला की सबशेलच्या बाबतीमध्ये काय तर सबशेल हे आपण नंबर्स दाखवले 0 1 2 आणि 3 सबशेल साठीचा हा भाग दाखवत असताना लेटर दाखवले एस पी डी आणि एफ कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉनचा विचार केला की किती इलेक्ट्रॉन बसायला पाहिजेत तर एस या ऑर्बिटल मध्ये 2 पी मध्ये 6 डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14 अशा पद्धतीने कॅपॅसिटी पाहिजे मग काय झालं आपण दहावीला किती डिव्हिजन नववीला किती डिव्हिजन हे पाहण्यासाठी मेन कक्षा मुख्य कक्षा 1 आणि काहीला समजलं नसेल असं का घडलं तर मुख्य कक्षेचा नंबर किती आहे 1 मी काय म्हणलं 10वीला 300 ऍडमिशन आहे तर 10वा अ वर्ग आहे तर त्याच्यामध्ये ऍडमिशन 300 पेक्षा जास्त असतील का नाही मग 300 पेक्षा कमी म्हणजे 1 पेक्षा कमी नंबर कोणता 1 पेक्षा कमी नंबर 0 0 नंबर दाखवणारा अक्षर कोणतं यस म्हणून पहिल्या मुख्य कक्षेला एकच उपकक्षा आहे ती म्हणजे यस आता समजलं समजा मी दुसऱ्या मुख्य कक्षेकडे गेलो दुसऱ्या मुख्य कक्षेचा नंबर आहे 2 2 पेक्षा लहान कोण आहे 1 आहे 0 1 आहे 1 मग 0 ला रिप्रेझेंट कोण करतो यस 1 ला रिप्रेझेंट कोण करतो पी म्हणून दुसऱ्या मुख्य कक्षेला उपकक्षा झाली यस आणि पी मग 3 नंबरचा जो भाग आहे त्यापेक्षा लहान कोण आहे 3 पेक्षा लहान 2 आहे 1 आहे 0 आहे 0 वाला यस 1 वाला पी 2 वाला डी म्हणून तिसऱ्या मुख्य कक्षेला प्रामुख्याने 3 उपकक्षा यस पी डी 4 पेक्षा लहान 3 2 1 0 जो 0 साठी एस 1 साठी पी 2 साठी डी 3 साठी एफ आणि ज्या कंडिशन्स आपण वापर केला त्यानुसार चौथ्या मुख्य कक्षेला उपकक्षा झाल्या यस पी डी आणि एफ आणि खूप महत्त्वाचा असा एक कक्षेला उपकक्ष मुख्य कक्ष दिल्याच्या नंतर आपण कन्सेप्ट पाहिला ऑर्बिटल 10वा ए वर्ग 9वा बी वर्ग 8वा सी वर्ग 5वा डी वर्ग असं आपण देत असताना राईट द नंबर ऑफ मेन शेप फर्स्ट देन राईट द सब शेप पहिले मुख्य कक्षेचा नंबर लिहायचा त्यानंतर उपकक्षा लिहायची आणि त्या पद्धतीने हा पहिल्या याच्यासाठी ऑर्बिटल तो ऑर्बिटल तो शेप बघा 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d आणि 4f काहीच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल चारच मुख्य कक्षा आहेत का नाही उपकक्षा चारच आहेत पण मुख्य कक्षा ज्या आहेत मग तुला 5 आलं तर 5s 5p 5d 5 मग 6 आला तर 6s 6p 6d 6f हे समजून घ्या व्यवस्थित 7 आला तर 7s 7p 7d 7f तर आपल्याला 6 जो आहे सेक्शन 5वा 6वा ऑर्बिटल मुख्य कक्षा ही प्रामुख्याने आपण जास्त वापरतो आजच्या पॉइंटचा जर विचार केला तर एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट
इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी जायचं. मी याचे दोन सेक्शन्स करणार आहे. आजच्या सेक्शन मध्ये हा पार्ट आणि नेक्स्ट सेक्शन मध्ये ह्या ऑर्बिटलची एनर्जी तयार करायची. त्यासाठीचा हा भाग मी कस्ट होणार आहे हा इथे. मग आपण पुढच्या सेक्शन मध्ये त्यासोबतचा हा स्टॉप करायचा, व्यवस्थित लिहायचं. नाही कळालं तर मग मला विचार. महत्त्वाच्या सेक्शनचा भाग आहे. आज आता आपण इथं थांबू आणि पुढे आपण एनर्जीचा भाग नेक्स्ट लेक्चर.